बाब आणि कितलो वेळ उरला रे? राव मात्र राव, 10 मिनिटं उरले. टाइम घेता मरे. ना रे. उमेश चल हिच्या वाट सगळ्या. गेरे हांगा दी. अरे राव रे हाल नाका, मेकअप पिड्ड्यार जातलो. पळय हांगा दवरता. गे फक्त जात आसा रे, आनी काय ना. हातून कितें आसा? जास्ती हे जाय नाका. बाब चाव इल्ली तरी. तुमकां कोणा खावपा बी जाय? वडा पाव आसा. म्हाका जाय. अरे राव रे हाल नाका, मेकअप पिड्ड्यार जातलो. तू काय नाका वडा पाव? नाका म्हाका वडा पाव नाका. आनी काय ना? आनी बिस्किटी आसा खातले? हय जाता. सर्वेश इथे बिस्किटी दी मरे. थँक्यू. तो चड उलय बी ना. किदें? हळू उलय हळू उलय. ते सोड गो. वो खंय गो? आमचो कार्तिक दिसू ना मुगो. तो पळय मरे फाटल्यानूच आसा तुज्या. हय किदें करता रे? काय नाका. लोक कितले आले पळयता तो. आसा मरे लोक. भल्ल्या पायदेवे भायर कसलो घाणयेचो सामक्यो फुसक्याचो सवास लोकांनी घातले दिसता. आनी तूं इतलो वेळ कितें वास घेवपाक राविल्लो तर थंय. जोक मारता मार तूं. अरे तो मरे स्मोकाचो वास आसतलो. स्मोकाचें मशीन मोडलां दिसता म्हाका तें. जाल्यार तें स्मोक मशीन बी कांयच नाका. लोक ते अर्दे वासान अरे तुका म्हजी हे मेळ्ळी गदा. हय थंय दवरल्या ती स्टेजीर. जड आसा मातशी उबारून बी पळय, नाल्यार मागीर दुसरी दवरची पडटली न्ही. आगो म्हाका न्ही जड लागता एक आसा तुमकां सगळ्यांक उबारपी मुगो. अरे तुमचे जाले उलोवन. हो पळय सगळ्यांची रेडी उद्दा आलो. आतां मातशी बेगीन रेडी जाता तुमी. 3 बेली उरल्या न्ही. आराम 3 न्ही. 2 बेली उरल्या न्ही. 2 बेली उरल्या. अरे तू रेडी बी जायना आमकां सांगता तो. हय आगो म्हजी लास्टाक एंट्री आसा. हांव जाता रेडी. डोंट वरी. अरे हाल नाका. आगो बाय कितें गो, कितलो वेळ जालो ताका मेकअप करता? पळय च्या बी पिवन ही थंड जातली. जालें जालें इल्लें उरलां. बरें बरें बेगीन करा. तुवें बी घेतली मरे च्या? म्हाका नाका च्या बी. अरे उलयता तो उलय तशें कांय ना. थंड बी जाय कितें? म्हाका जाय थंड. अरे पयली म्हणून सेम डायलॉग लागलो. ओय बाब आसूं नाका. बरोबर आनी खंड नाका. तेच सांगतालो. अरे इयरिंग्सूच उरल्या. हा ती घाल बेगी. हाय दुखता. हांवें इतलेशें केल्यार रे? प्रल्हाद आनी जाला मरे तूं नाटकान. म्हाका भूक लागल्या. हो बाय का हजे आसा. तुका कॉल आयला रे. अरे हॅलो. तू ते आपले कर घे ते आणि गेले. हा सांग रे. किदें भायर म्हणटा की तो पणजे ब्लॉकान उरला म्हणून. हांगा पावता म्हणल्यार मिनिमम 1 वर जाय. कितें करूं येता? 5 मिनटान आमचें नाटक स्टार्ट मरे. हांव दुखता मरे. म्हजे आयकता पणजे ब्लॉकान उरला तो. आतां सेवकाचो रोल कोण करतलो? उन्मेशाक कर मरे. राव उन्मेशाक काफे. उन्मेशाक उन्मेशाक काफे. अरे तो नाका रे. कित्याक नाका? स्टाईट पार्टी. अरे तो तसोच रे. डायलॉग बी सगळे पार्ट असेल ताका. रिहर्सल टायम भर आमचो थंय आशिल्लो. कळ्ळें? आनी कांयच ऑप्शन ना आमकां. कळ्ळें? अरे कितें जालें सांग. अरे बाहेर ना. सेवकाचो रोल तूं करतलो मरे? चलता. ओके डन. ब्लॉकिंग बी तूं जाणा. डायलॉग सगळे खबर आसा. खंयच्यान कितें येवपाचें तें खबर आसा. हय मरे सगळें खबर आसा. एक डायलॉग घेवन दाखय पळय. खंयचो? तो सेवक माउंटेना वयल्यान उडयता पळय प्रल्हादाक आनी येवन म्हणटा तो डायलॉग घे.
अरे पूण हांव कोण तितूंतलो? कोण तोच खबर ना आतां. माउंटन तूं कितें उलयता? बरें तो भालो घेवन तो हांव मरे सेवक तोच सेवक. हां ओके ओके पळया घेता पळया. महाराज महाराज प्रल्हादाला उच कड्यावरून खाली धकललो तरी त्याला कांयच जालं नाय. काहीच मराठी सारखं स्पष्ट उलय. आमगे मराठी तीच रे. मराठी नाटक. मराठी नाटक हे किदे रे? किदे बकाडी लेमन? अरे आमच्या चावीन बी काय घालून नंबर असले? अरे दूध ते. अरे दूध ते फक्त एक्सपेरिमेंट लागून मातशे. ओके ओके एक्सपेरिमेंट मात आमचो करनाका फेल ऑन स्टेज ना इतले केला पुरो. बरे 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 चल डन तर तू बेगीन रेडी जा. ओके चल चल कार्तिक चल या चल्या किती आणि दोन बेली एक बेली उरले अरे बरं झालं रे. चलो चलो बरं होतो बरं होतो. ऐकात चला चला नाटक स्टार्ट जावपाक 5 मिनटां उरल्या कळ्ळें. बाहार ना उन्मेश करतलो ताका रिप्लेस. कित्याक? ब्लॉकान उरला गो तो ही विलेंडर. बरें ऐका खूब हातला तर तूं. अरे सायड चेक करता. ऐका 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 नो 5 मिनटां जोक सांगात. 5 मिनटां फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू थँक यू गायज तुम्ही सगळे आयले. ओके थँक्यू. आज आम्ही कॉलेज स्टुडंट्स एक आयिल्ले आसात एक नाटक करपाक. आज कितें ओकेजन ना. आज जात्रा ना. आज कॉम्पिटिशन ना. आज कांयच ना. आज नाटक आसा आणि नाटक करपाक आमकां कितें ओकेजन बी लागना. आमकां नाटक आवडटा हेच रिजन पुरो आमकां करपाक नाटक. हो आमचो पयलोच प्रयोग जो की आमकां सदांच याद उरतलो. म्हाका खबर आसा की आमी व्हडलो ऑडिटोरियम बी बूक करपाक शकले ना. बट थँक्स टू हीम ऑन द स्पॉट कितें कितें घालून हो व्हडलो टायप केल्लो आसा. कित्याक नाटक करपाक आमकां व्हडलो ऑडिटोरियम व्हडली स्टेज जायच अशी ना. तो फक्त एक जागो जर थंय नाटक ना. बट आज आमी ह्या धाकट्याच्या जाग्याक एक रंगमंच करून उरपाचे. भायर लोक आयिल्ले आसात आनी त्या लोकांनी आपली 10 मिनटां आमकां दिल्ली आसा. घ्या 10 मिनटां एंटरटेन करा. तेंची ती 10 मिनटां आज आमच्या हातीन आसा. आनी आज समज जर आमी एकट्याक सुद्दां एंटरटेन करपाक शकले एकट्याक सुद्दां ती एक ताळी ती एक मनशाची एक ताळी सुद्दां आमकां मेळ्ळी जिकले तर आमी या भाय आणि दाखवून देऊ आमची नाटक आमची शक्ती ह्या तरुण पिढीची शक्ती नाटककारांची शक्ती. तो आमचो जागो आमचो वेळ आणि आमचो उजो. नाटकान आमकां सगळ्या दिले आनी त्याच नाटकाक आज आमी विसरिल्ले आसात. लोकांक दिसता लज येवपाक हांगा. सगळे व्हडले जाला सगळे व्हडले सगळे शाणे जाला ना. सगळी वाट केल्या सगळी वाट सांगी वाट. अरे भाई कितले व्हडल्यान बोवळा मारता मातसो हळू उलय भायर एकपा येता. कुल 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 आपले कर आपले कर. आय एम ऑलवेज गुड. तर सांगपाचे तात्पर्य इतलेच की आरामात रावा चील करा भिवप बी ना कोणाक कळ्ळें. चले इतलेच जाय म्हाका आणी काय नाका. तू आत्ता म्हणटाल मरे एक ताळी जाय म्हणून. ओके झालं मरे आता मिटींग सोपली. टाइम ऑलरेडी झाला सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम लेट्स स्टार्ट विथ अ प्ले. ओके ऑल द बेस्ट टू एव्हरी वन ऑफ यू. चला या चल बेगीन चल 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 बाबा बेगीन. अरे कार्तिक चल. अरे चल मरे राव रे एक बेल उरले आणि एक बेल उरल्या. चला चला बेगीन बेगीन. सुस्वागत रसिक प्रेक्षक हो रंगदेवतेला नमन करून व KSK प्रोडक्शन निर्मित आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहे भक्त प्रल्हाद. बाळा तू हे काय करतो आहेस? आई मी ही गदा उचलण्याचा प्रयत्न करत होतो पण ही जड गदा मला उचलताच येत नाही. ही गदा तुझ्या पिताश्रींची आहे आणि ती फक्त एक सामर्थ्य व्यक्तीच उचलू शकतो. बाबांना अशी शक्ती कुठून मिळाली? हे बघ तुझे बाबा आलेच आता त्यांनाच विचार.
बाबा तुम्हाला हे सगळे सामर्थ्य कसे प्राप्त झाले? बाळा, हे सगळे सामर्थ्य मिळवण्यासाठी मला फार कठीण असे तप करावे लागले. घोर तपश्चर्या करून मी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व ब्रह्मदेवाकडून वर मागितला की मला अमर कर. माणसाकडून अथवा पशुकडून मला मृत्यू येता कामा नये, शस्त्रानेही मला मृत्यू येता कामा नये, तसेच दिवसा गर रात्री घरात किंवा बाहेर कोठेही मला मृत्यू येता कामा नये. मी अमर आहे, मी सर्वश्रेष्ठ आहे. बाबा मी पण आता खूप खूप तप करणार आहे, पण तुमच्यासारखे राहणार तर उपाशी नाही. मी इथेच राहून भगवान नारायणाची भक्ती करणार आहे. बाळ प्रल्हादा, तो नारायण माझा शत्रू आहे, त्याचं नावही घेऊ नकोस. माझ्या राज्यात त्याचं नाव घेणाऱ्यालाही कडक शिक्षा होते. पण बाबा तुम्ही तर एकाच राज्याचे स्वामी आहात. ओ नारायण तर सर्व जगाचे पालन करतो, दुष्टाचा नाश करतो. ओ नमो नारायणाय. बाळ प्रल्हादा, मी तुला अंतिम चेतावणी देतो, अन्यथा मला तुझ्यावर प्रहार करावा लागेल. आपल्या वडिलांशी देखील आहे काही नाही. फातर बोलला रे तू? त्याचं नाव ऐकू घेऊ नकोस. बाळ प्रल्हादा, तुला माझा क्रोध माहित नाही. बघ, मी गदा उचलायला जाणार आहे आता. बर बर, आता तुला तुझ्या प्राणा परत मुकावीच लागेल. त्याला त्याच्या अपराधाची सजा मिळायलाच हवी. सेवक हो. ह्या मुलाला माझ्या समोरून घेऊन जा व एका उंच कड्यावरून खाली ढकलून द्या. माझ्या शत्रूची स्तुती करणारा हा पोरटा जिवंत राहायला नको. महाराज महाराज, प्रल्हादाला ऊच कड्यावरून खाली दुखलं तरी त्याला काय जाऊना. मला वाटतं भगवान स्वयं त्याची रक्षा करीत असणार. असं काही असत नाही. जा, त्याला उकडत्या तेलात टाका. महाराज महाराज, चमत्कार झाला. प्रल्हादाला उकळत्या तेलामध्ये दुखळ तरी त्याला काय जाऊन परत. तो फक्त भगवान नारायणचाच जप करत होता. आता या पोराचं करायचं तरी काय? हा जा. अहो, मुलगा लहान आहे, त्याला क्षमा करावी. मोठा झाल्यावर तो सुधारेल. ते काही नाही, आता तूच त्याला मारलं पाहिजे. महाराज महाराज, हा अन्याय आहे. मी माझ्या मुलाला नाही मारू शकणार. सेवक हो, एक विषमय दुधाचा पेला. अरे कोण आहे आणलास पेला? महाराज, हा घे आपला दुधाचा पेला. किती घातला रे तू? ओम नमो नारायणाय. आ गया पेला. पण महाराज,
आई घे तो बेला आणि पाच त्यातले दूध मला. तुझा हात त्या दुधाला लागता ते दूध भगवान नारायणाच्या कृपेने अमृता समान होईल. तुझा मृत्यू अटळ आहे. अष्टचक्र गदा दारी रूप धारण करून मला आपले दर्शन द्यावे. अरे ना करे अगो सांगू का बाळ प्रल्हादा, तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर मागून घे. दुष्टांचा नाश करून लोकांचे रक्षण करणे हेच माझे कर्तव्य आहे. देवादी देवा, मला आपली सदैव आठवण राहू दे व माझ्या पित्याला त्याच्या अपराधाची क्षमा मिळून चांगली गती मिळू दे. एवढंच मला द्या. ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण होईल. कोणने मारून अमर ताई? Thank you.
जर तुमका आमचा व्हिडिओ आवडलो असत झाला तुम्ही जरूर आमचा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि Thank you.